मुंबईच्या खारघर आणि सीबीडी हायवे दरम्यान काल एक धक्कादायक प्रकार घडलाय. हायवेवर थांबलेल्या एका कारमध्ये खाडीच्या बाजूने एक नग्न इसम जाऊन बसला. कारमध्ये पुढे चालक आणि मागच्या सीटवर दोन तरुणी बसल्या होत्या. या तरुणींच्या बाजूला मागच्या सीटवर हा इसम जबरदस्तीने बसला. या माथे फिरून त्यापैकी एकाचा मोबाईलही हिसकावून घेतलाय. काय घडलंय, हे काय काय घडतंय हे या तरुणींना चालकाला समजलंच नाही. अचानक हा असा अवस्थेत इसम गाडीत आल्यानं तिघांचीही भांबेरी उडाली होती. अखेर त्यांनी आरडाओरडा सुरू केला तेव्हा बाजूने जाणाऱ्या गाड्या थांबल्या आणि या माथे फिरूला गाडीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. अनेकांनी त्याला मारहाण केली मात्र तरीही तो गाडीतून खाली येत नव्हता. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. अखेर या माथे फिरूला गाडीतून खाली उतरवण्यात आलं आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या सर्व प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.